सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंदला वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि मध्ये हिंसक वळण लागलं ज्या दुकानासह रस्त्यांवरील गाडी फोडण्यात आली तर जिल्ह्यातील वाशिम मालेगाव शहरात मात्र बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही रिसोड शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सुरू ठेवल्यानं मध्ये आंदोलकांनी काढलेल्या निषेध रॅली दरम्यान काही आंदोलकांनी दगडफेक केली त्यामध्ये एका गाडीसह दुकानाची सुद्धा तोडफोड झाली रिसोडमधील परिस्थिती पोलिसांनी त्वरित नियंत्रणात आणल्यानं वातावरण निवळ असून तणावपूर्ण शांतता आहे तसेच कारंजा शहरात आंदोलकांनी निषेध रॅली काढून काही ठिकाणी दुकानांवर दगडफेक केल्यानं बंदला हिंसक वळण लागलं